मालमत्ता कर वसुलीत मनपाने पोलीस प्रशासनाची घेतलेली मदत मनपा आणि पोलीस प्रशासनाच्या अंगलट येणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत. याविषयी एमसीएनचा हा विशेष वृत्तांत. महानगरपालिकेकडून मालमत्ता कर वसुलीसाठी मागील आठवड्यात पोलीस आयुक्तांच्या समक्ष पोलीस आयुक्तालयाच्या अलंकार सभागृहात थकित मालमत्ता धारकांसोबत बैठक घेण्यात आली होती, ज्यामुळे शहरातील नागरिकांमध्ये व त्याप्रमाणे राजकीय वर्तुळात मोठं वादळ निर्माण झालं होतं. मालमत्ता धारकांनी आम्ही गुन्हेगार नाहीत, त्यामुळे आम्हाला अशा प्रकारची वागणूक देणं चुकीचं असल्याचं म्हटलं तर राजकीय वर्तुळात मनपा व पोलीस प्रशासनाच्या हुकुमशाही विरोधात अत्यंत तिखट प्रतिक्रिया उमटल्या होत्या. महानगरपालिका ही महामंडळाप्रमाणे स्वायत्त संस्था आहे, त्यामुळे मालमत्ता कर वसुली करणं ही मनपाची जबाबदारी आहे. परंतु महानगरपालिका आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी स्वतःचे अधिकारी कर्मचारी न वापरता पोलीस आयुक्तांशी संपर्क साधत पोलिसांची मदत घेतली. हा विषय शहरापुरताच मर्यादित न राहता राज्य पातळीपर्यंत पोहोचलाय. उद्या याविषयी महानगरपालिकेत विशेष स्थायी समिती बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे, त्यामुळे या बैठकीत सरील विषय चांगलाच गाजणार आहे. नागरिकांचे प्रथम कर्तव्य आहे, तरी पण त्यासाठी पोलिसांचा वापर करणे व कुठलीही सुविधा न देता अशा प्रकारचा दबाव पोलिसामार्फत आणून नागरिकाला त्रस्त करणे हे महानगरपालिकेचं काही बरोबर नाही आहे. हिच्यासाठी त्यांनी पहिले सुविधा देणे गरजेचं आहे. पोलिसाचा वापर न करता आपण जे सुविधा देतो त्याबाबतची नागरिकांना त्याची माहिती देऊन त्याबाबतची जागरूकता आणून त्यांच्याकडनं कर वसूल केले पाहिजे असं माझं मत आहे. नगरपालिकेचा टॅक्स भरणं हे गरजेचं आहे आणि तो सगळ्या नागरिकांनी भरलाच पाहिजे, पण त्याच्यासाठी कोणत्याही प्रकारची जबरदस्ती झाली पाहिजे असं मला वाटत नाही. आणि पोलीस आयुक्तालयाची मदत घेऊन किंवा पोलीस आयुक्तांची मदत घेऊन टॅक्स वसूल करणं हे थोडं चुकीचं आहे, कारण साधारण सगळे प्रतिष्ठित नागरिक आहेत आणि टॅक्स भरण्यामध्ये कधी थोडंफार पुढे मागे होऊ शकतं, पण त्याच्यासाठी मग घरी पोलीस येणं किंवा पोलीस स्टेशनला बोलवणं आणि दमदाटी करणं हे चुकीचं आहे. नाही, ये जो वो भेज रहे पोलीस को पोलीस के साथ भेज रहे वसुली करने के लिए प्रॉपर्टी टॅक्स, ये पोलीस को भेजने की जरूरत ही नहीं है ना. अब जनता को जागरूक करो कि वो प्रॉपर्टी टैक्स किस लिए काम आता है, प्रॉपर्टी टैक्स क्यों भरना है. जबरदस्ती पुलिस को भेजने से अच्छा है कि आप या तो पहले एक रिमाइंडर दो सबको, इन द फॉर्म ऑफ प्रिंटेड रिमाइंडर दो कि भाई आपका प्रॉपर्टी टैक्स बाकी है. वो लोग बोलते हैं कि रिमाइंडर्स भेजे, बट रिमाइंडर्स कभी रेसिडेंट्स तक पहुँचते ही नहीं है. तो ये इनिशिएटिव गलत है कि वो पुलिस का इस्तेमाल कर रहे हैं इस चीज़ के लिए. हाँ, बहुत अगर कोई बहुत ज़्यादा 10 साल 12 साल से अगर कोई डिफॉल्टर है तो फिर बनता है कि आप पुलिस भेजो या उस तरह का कोई एक्शन लो. ये जो प्रॉपर्टी टैक्स है वो जो भी है वो हमारी भलाई के लिए ही यूज़ होता है. हमारे पूरा शहर के मेंटेनेंस, रोड्स एंड एवरीथिंग, वॉट एवर वी आर यूजिंग द पब्लिक यूटिलिटी, इट इज़ फ्रॉम द प्रॉपर्टी टैक्स होंगे. तो लोगों को खुद होके पे करना चाहिए. ज़रूरत ये नौबत आनी नहीं चाहिए कि बाबा पुलिस को बुलाना पड़े. और ऐसे समझो एक या दो साल तक किसी ने नहीं भरा है, तीन चार साल कभी कभी गलती से हो जाता है या कुछ परिवार में अड़चन आ जाती है या कुछ हो जाता है तो दे कैन नॉट पे. फॉर दैट एटलीस्ट पुलिस को नहीं बुलाना चाहिए, मुझे ऐसे लगता है पर्सनली. हाँ, पर कुछ लोग ऐसे होते हैं कि उन लोगों को कोई फ़र्क नहीं पड़ता है, बहुत सालों तक नहीं पे किया, आठ आठ दस दस साल तक नहीं पे किया, तो इन दैट केस अगर वो एक तरह से सिर्फ शुरुआत कर दे एक एक्शन की कि बाबा वी आर कॉलिंग यू टू द पुलिस स्टेशन, ओनली दैट मच, कम एंड रिपोर्ट अस, बस आप उतना भी करो तो उस वजह से भी हो सकता है आपके टैक्सेस पूरे वसूल हो जाए. बट ये स्टेज आखिरी होना चाहिए.